नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास, कृषी मित्र यूट्यूब चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। खास आजचा जो विषय खास शेतकरी बांधवांसाठी मी घेऊन आलेलो आहे। चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, इंस्टाग्राम फेसबुक वर फॉलो करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू। शेतकरी मित्रांनो, आपला देश कृषी प्रधान देश आहे आणि दिवसेंदिवस शेतकरी बांधव कशी प्रगती करू शकतील यावर विशेष भर शासन स्तरावरून देण्यात येत आहे। मात्र शेतकरी बांधवांना सिंचनाच्या सोयी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शेतकरी बांधव प्रगती करू शकणार नाही असं बऱ्यापैकी आपल्याला चित्र दिसत आहे। परंतु शासनसुद्धा वेळोवेळी प्रयत्न करतो आहे, परंतु आता सिंचनाच्या सोयी वाढवणे म्हणजे उपसा सिंचन आहेत, काही मोठे मोठे धरण बांधलेले आहेत, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभसुद्धा मिळत आहे, काही नदीमध्ये सुद्धा मोटार पंप लावून त्याचा पण उत्पादन घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु हल्ली अशी एक परिस्थिती आहे की इलेक्ट्रिसिटीचा जो प्रमाण आहे हा बऱ्यापैकी शेतकऱ्यांना त्याचा एक फटका बसत आहे। वेळोवेळी इलेक्ट्रिक जे लाईन आहे ती काम करत नाही, अशावेळी शेतकरी बांधव खूप हताश होतो आणि हाती आलेला जो पीक आहे हा निघून जातो। मात्र शासन पुन्हा याच्यामध्ये प्रयत्न करतो आहे, त्याच्यातलाच हा एक प्रमुख प्रयत्न म्हणावं असंच स्वरऊर्जा कुसुम स्वरऊर्जा योजना आहे, सबसिडीवर आहे, शेतकरी बांधवांसाठी खास करून ही योजना आहे। याचा बऱ्यापैकी शेतकरी लाभ घेत आहेत, मात्र पुरेशी त्यांना एक माहिती नसल्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधव या योजनेपासून वंचित आहेत। अशा शिक्या शेतकरी बांधवांनी कुसुम योजनेअंतर्गत शेतामध्ये त्यांची स्वतःची विहीर खोदलेली होती, त्याला इलेक्ट्रिसिटीचा जो पॉवर आहे तो कुठेतरी त्यांना वेळोवेळी मिळालेला नाही, त्यामुळे त्यांनी कुसुम स्वरऊर्जा योजनेअंतर्गत त्यांनी एक योजना तयार केली आणि त्या योजनेचा एक लाभ घेतला। त्यांनी प्रत्यक्षात आपल्या शेतामध्ये ती योजना उभी केलेली आहे, त्यापासून भरघोष असा उत्पादन घेत आहे, त्याला असं इलेक्ट्रिकपासून होणारा जो काही त्रास होता तो कमी झालेला आहे आणि त्याला वेळोवेळी आता लाईन पुरवठा होत असल्यामुळे भरपूर प्रमाणात पीक घेत आहे। तेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने दाखवणार। चला तर आपण प्रत्यक्षात त्या योजनेमध्ये सामील होऊ। शेतकरी बांधवांनो, मी प्रत्यक्षात त्या ठिकाणी आता आलेलो आहे की जे तुम्हाला कुसुम योजनेअंतर्गत जी स्वरऊर्जा योजना आहे त्याचं काही शेतकरी बांधव कसे लाभ घेतलेले आहेत, त्याचा उत्पादन कसा घेतात, तर हे बघा, हे त्यांचं एक स्वतःची विहीर आहे, पूर्वीपासून खोदलेली विहीर आहे, मात्र या ठिकाणी इलेक्ट्रिसिटीचा पॉवर नसल्यामुळे ते कुठंतरी अडचणीत आलेले होते आणि त्यांनाही असंच एक शासनाकडून मार्गदर्शन मिळालं आणि नंतर त्यांनी कुसुम स्वरऊर्जा जी योजना आहे सबसिडीवर योजना आहे त्याचा एक लाभ घेतलेला आहे। हे बघा, ही स्वरऊर्जा आहे, मी तुम्हाला डिटेल दाखवतो आता। हे बघा पॉवर, हे बघा स्वरऊर्जा त्यांनी इथे प्रत्यक्षात शेतामध्ये बसवलेली आहे, याच्यापासून खरं ते उत्पादन घेत आहेत। आता बाजूला तुम्हाला विहीर दिसत आहे, त्यामध्ये त्यांनी एक मोटार बसवलेली आहे। हे बघा, हे बघा, हे विहीर आहे, इथे हा सेक्शन पाईप लावलेला आहे आणि इथून पाणी बाहेर काढला जातो आणि हा पूर्ण ह्या शेताला धान पीक होतो, इथे काही भाजीपाला पीक होतो त्याला हा याचा पुरवठा केला जातो। आता त्या शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की जे इलेक्ट्रिसिटीपासून जो काही नाहक त्रास होता तो कुठेतरी कमी झालेला आहे, इलेक्ट्रिक पण त्याला वेळोवेळी जे दगा देत होती त्याचा पण प्रकार आता कमी झालेला आहे आणि हा जो पूर्ण ही जी सप्लाई आहे ही पूर्ण स्वरऊर्जेची आहे। इथे दिवसभरची जे ऊर्जा आहे सूर्याची ऊर्जा ही सेव होतो आणि नंतर जेव्हा केव्हा त्याला गरज भासतो तेव्हा तो त्या सेव झालेल्या ऊर्जेचा कुठेतरी उपयोग करतो। हा पूर्ण हा एक पाईप लावलेला आहे, इथे एक त्याने एक साकड दिलेला आहे ऑन आणि ऑफचं, टाटर म्हणतो याला आपण, आणि हा जवळपास हा जो प्रोजेक्ट आहे इथे 200 स्क्वेअर फूटमध्ये हा बसवलेला आहे। 1.5 लाखापर्यंत ही एक योजना आहे शेतकऱ्यांसाठी, मोटार पंप आणि स्वरऊर्जेचा पूर्ण जो साकेट आहे तो तुम्हाला मिळतो, सबसिडीवर मिळतो। शासनाकडे सबसिडीचे जे काही प्रकार असतील ते तुम्ही संबंधित कृषी अधिकाऱ्यांना विचारून याबाबत जर या योजनेचा तुम्ही जर लाभ घेण्याचा प्रयत्न केले तर निश्चित शेतकऱ्यांना अधिक फायदा होऊ शकतो, इलेक्ट्रिकपासून जो नाक त्रास आहे तो पण कमी होऊ शकतो। यांनी आता इथे भाजीपाला वगैरे लावलेला आहे, चांगला प्रोजेक्ट आहे।
तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा अवश्य लाभ घ्या आणि समृद्ध व्हा, शेतकरी समृद्ध। चला तर एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।